श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण बघूया खिडकीत किंवा घरात बेडोक्याने नमस्कार. घराच्या आजूबाजूला किंवा खिडकीत एखादा विशिष्ट प्राणी पाहणं किंवा अचानक घरात येणं हे हिंदू धर्मात अनेक प्रकारचे शुभ मानले जाते. मेंढक म्हणजे बेडू हा देखील अशा प्राण्यांपैकी एक आहे जो वेगवेगळ्या ठिकाणी पाहिल्यावर वेगवेगळे अर्थ काढले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार असं मानलं जातं की बेडूक दिसणं जीवनातील काही मोठ्या बदलाचे संकेत आहे. घराच्या बाहेर किंवा आत बेडूक दिसण्याचे वेगवेगळे अर्थ आहेत, जाणून घेऊया. याविषयी कोणता संकेत भाग्यशाली आणि कोणता अशुभ मानला जातो? बेडूक दिसण्याचे संकेत. बेडूक अचानक बेडूक दिसणे. पावसाळ्यात बेडूक भरपूर दिसतात, त्यावेळी सहज कोठेही बेडूक दिसतात. पण जर पावसाळा नसताना तुम्हाला अचानक बेडूक दिसला तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल होऊ शकतात. बेडूक हा सुखी जीवन आणि भाग्याचे प्रतीक आहे, त्यामुळे त्यांच्या अचानक येणे शुभ मानले जाते व तुमच्या जीवनात आनंदाचेही दारात बेडकाचे दर्शन किंवा तुमच्या घराच्या दारात किंवा उंबऱ्यात जाय किंवा तुमच्या खिडकीजवळ अनेक बेडूक समोर उडी मारून रस्ता ओळला तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात समृद्धी येणार आहे. असे मानले जाते की घराच्या उंबऱ्याजवळ बेडूक दिसणे हे देखील चांगल्या आरोग्याचे प्रतीक आहे. घरात बेडूक येणे. घराबाहेर बेडूक दिसणे हे आरोग्याचे प्रतीक मानले जाते. पावसाळा नसतानाही बेडक्याचे प्रवेश समृद्धीचे लक्षण मानले जाते. घरात बेडूक आला तर समजा तुमच्या घरासाठी धन, संपत्ती व आनंदाचा दरवाजा खुला जातो. बेडकाच्या बाबतीत असलं घडल्यास तुम्हाला सर्व प्रकारच्या क्षेत्रातून धन लाभ मिळू शकते. माझा व्हिडिओ आवडला असला तर नक्की